नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे यासाठी आपल्याला सर्व व्हिडिओ पूर्णपणे पाहावं लागेल माझे अनेक साधक माझे विचारांना मांडणारे अनेक लोक मला अनेक वेळेला फोन करत असतात की आमची निंदा होत आहे शेजारी निंदा करतोय किंवा घरात सासू सून मुलगा त्रास देतोय किंवा ऑफिसमध्ये त्रास होतोय किंवा समाजामध्ये त्रास होतोय भावकीमध्ये त्रास होतोय गावात किंवा सोसायटीत अपार्टमेंटमध्ये त्रास होतोय आणि या निंदा हे त्रास हे टोमने ऐकून ऐकून भयंकर त्रास होत असतो याचा केवळ त्रास होऊन थांबत नाही तर याचे परिणाम शरीरावरती देखील व्हायला चालू होतं झोप लागत नाही अनेकांना पित्त वाढतं काळजाचे ठोके वाढतात ताणताना वाढतो नैराश्य वाढतं कशात लक्ष लागत नाही चिडचिडेपणा चीड़ होतो कामामध्ये चुका होतात काही लोकांना सुसाईड करू वाटते तर काही लोकांनी सुसाईड देखील केलेले आहे या निंदारूपी त्रासानं तर अनेक लोक असे म्हणतात की केलेली निंदा किंवा होणारं दुःख पानातूनच जात नाही आता यासाठी काय करावं तर यासाठी आज खूपच चांगला उपाय मी आपणासाठी घेऊन आले खूपच चांगला कारण हा उपाय अनेकांच्यावरती आम्ही आजमावून पाहिला आहे आणि अनेकांना याचा खूप फायदा झालेला आहे पहा निंदा जी केली जाते ती कधीही निंदक आपल्या तोंडावरती निंदा येऊन करत नाही जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के निंदक ही निंदा आपली पाठीमागं करत असतात किंवा तोंडावर बोलायची त्याची लायकी आणि हिंमत पण नसते मग ते पाठीमागं बोलत असतात मग ही निंदा केलेली आपण समजते कसे तर आपलाच एखादा मित्र आपलाच एखादा ओळखीचा किंवा नातेवाईक आपणास येऊन त्याने केलेली निंदा सांगत असतो खरं पाहिलं तर ते निंदा करणाऱ्यांच्या पेक्षा हे निंदा मध्ये येऊन सांगणारे लोक फार भयंकर असतात कारण अनेक वेळेला फार थोड्या लोकांचा उद्देश चांगला असतो परंतु काही लोकांचा उद्देश असतो की तुम्हाला तुमचं डोकं कसं भडकेल हे सांगण्यासाठी आता समजा तुम्हाला कोणीतरी पाठीमाग हरामखोर असा शब्द वापरलाय निंदा की हरम्होर बनला। हरम्होर बनला। हरम्होर, हरम्होर। निंदा तर हा निंदक येतो आणि तुम्हाला म्हणतो तो तुम्हाला हरामखोर म्हणला हरामखोर म्हणला मला खूप वाईट वाटलं हरामखोर हा शब्द काही चांगला आहे का हरामखोर हरामखोर म्हणजे निंदकाने तर एकदा शब्द वापरलाय हरामखोर परंतु हा मधला जो खबर आलाय ना त्यानं पंधरा ते वीस वेळा हा शब्द वापरून स्वतःची मनाची शांती करून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला आजपासून जे निंदा सांगायला येणार आहेत ना त्यांच्यापासून सावध राहावं हो लागेल त्यांना पहिल्यांदा हात जोडून सांगावं हो लागेल माझ्याविषयी कोणी काही म्हटलं असेल तर माझ्या कानावर घालू नका मला त्याच्याशी काही गरज नाही हा पहिला विषय दुसरा विषय असा की माझं असं म्हणणं आहे की कि निंदा किंवा एखादा त्रास एखादं दुःख आपल्या मनातून जात नसतं आपण सदैव काम करताना किंवा एखादी गोष्ट करत असताना अगदी झोपलो तरी ते डोक्यात आपल्या डोक्यात विचारांचं चक्र गोल गोल फिरत असत तेच विचार येत असतात आता प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणी हे चांगलं सांगणारा भेटणार नाही कधी तुम्ही घरी झोपेमध्ये असाल आणि त्यामध्ये मध्यंतरी येईल आणि ते विचार आठवायला चालू होतील त्यावेळेला तुम्हाला कोण सांगायला येणार आहे नाहीये म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला चांगला सल्ला देणारा किंवा तुमच्या डोक्यातून हे वाईट विचार काढून टाकणारा व्यक्ती भेटणार नाही मग याच्यासाठी एक फार मोठं सोपं टेक्निक आहे आणि हे टेक्निक फार मोठ्या लोकांनी वापरलेलं आहे सामान्य लोकही वापरू शकतात थोडा काळ जाईल परंतु या टेक्निकमध्ये आपण यशस्वी व्हाल आपणच दोन मन असतात पैकी एका मनामध्ये विचार येतो आणि दुसरं मन तो विचार अधिक खोल करतं म्हणजे की एखाद्यानं तुम्हाला शिवे दिलेले आहे आणि ही शिवी एका मनामध्ये तुम्हाला आठवत आहे आणि दुसरं मन त्या आठव आठवणीला त्रासामध्ये रूपांतरित करत आहे आणि तो त्रास वाढत आहे तर असं नाही करायचं जर तुमची कोणी निंदा केली असेल तर एका मनामध्ये निंदा येणारच स्वाभाविक ये आहे मना विचार डोक्यातून जाणार नाही पण दुसऱ्या मनामध्ये असा विचार करायला आपण शिकलं पाहिजे की निंदा तर राम सीतेची झालेली आहे मोठमोठे साधू संतांची झालेली आहे समाजामध्ये ही प्रवृत्तीच आहे कोणाची निंदा झाली नाही अशी एकही व्यक्ती आपण सापडणार नाही मग माझीच निंदा झाली तर त्यात एवढी मोठी गोष्ट काय हा विचार स्ट्रॉंग करायचा आहे या मनातील विचार स्ट्रॉंग करायचा आहे आपोआप तो निंदेचे विचार डोक्यातून कमी होत असतो कधी दुःख असेल गरीबी असेल आणि याचा मनात त्रास होत असेल तर दुसऱ्या मनात असं विचार करा ठीक आहे गरिबी माझ्या प्रारब्धना आली असेल किंवा माझं कर्म कुठं तर चुकलं असेल आता मी यामध्ये सुधारणा करेन मी पुन्हा ते बदलण्याचा प्रयत्न करेन म्हणजे ज्या वेळेला तुम्ही विचारानं विचार मारायला चालू कराल म्हणजे निगेटिव्ह विचाराला पॉझिटिव्ह विचारानं मारायला चालू कराल त्यावेळेला तुम्ही जीवनात यशस्वी झालाच म्हणून सांग समजा आणि हे माझं तुम्हाला जाहीर आव्हल आहे तुम्ही करून पहा कधीही कर करून पहा हे एका विचारानं दुसरा विचार मारता आला तरच आपण यशस्वी होतो अन्यथा आपण कितीही ग्रंथ वाचले कितीही मोटिवेशनचे व्हिडिओ पाहिले तरी आपल्या डोक्यातून ते जाणारच नाही आहे कारण मनात येत आहे म्हणून आमचे गुरु नेहमी म्हणायचे एक मन पेनचं काम करतं लिहिण्याचं तर दुसरं मन खोडण्याचं काम करतं अनेक वेळेला चांगले विचारसुद्धा दुसरं मन खोडण्याचं काम करत असतं एखादं काम करण्याच्या अगोदरच आपल्या शेतामध्ये पेरणी करायला जातो आपण आणि दुसरं मन म्हणतो पीक चांगले येईल का पाऊस पडेल का तर ते खोडण्याचं काम करतं परंतु त्याला आपण कायम कोतं द्यायचं आजपासून निगेटिव्ह विचार खोडण्याचं काम द्यायचं आहे यानं कितीही लिहू द्या यानं जेवढं बरोबर लिहिलंय तेवढंच मनामध्ये ठेवायचं आहे जे चुकीचं आहे त्याला लगेच खोडण्याचं काम करायचं आहे आणि तुम्हाला खरं सांगू का हे निंदा करणारे त्रास देणारे जे लोक आहेत ना मुळात यांच्या जीवनाला शून्य किंमत असते यांचं आयुष्यच मुळात घाण पसरवण्यासाठी निर्माण झालेलं असतं हे कधीही स्वस्त बसलेले नसतात जो दुसऱ्यांची निंदा करतोय दुसऱ्यांच्या मुलींची निंदा करतोय एक दिवस त्याची मुलगी पळून गेलेली असते तरी ह्याला लाज वाटत नाही की निसर्गानं आपल्याला शिक्षा दिलेली आहे हा दुसऱ्यांची निंदा करतोय हा श्रीमंत झाला तो श्रीमंत झाला परंतु हा भीक मागून पैसे खातोय म्हणून निंदकांना सुद्धा माझी एक विनंती आहे निंदा करण्यासाठी आपलं आयुष्यच नाही आहे प्रगती करा आयुष्यात काहीतरी मिळवा आणि तुम्हाला देखील मी सांगतो आपण ज्या वेळेला निंदकांना मनामध्ये स्थान देतो निंदा केल्यानंतर त्या निंदकाचे विचार आपण मनात करतो ना याचा अर्थ काय झाला आपण त्याला मनामध्ये स्थान दिलं आता मन काय आहे मन हे ईश्वराचं घर आहे मन हे मंदिर आहे आणि तिथं तुम्ही काय केलेलं आहे घाण आणून ठेवलेले आहे त्या निंदकाचे विचार करताय तुम्ही तुमच्या घरातील मंदिरामध्ये हायवेला रोडच्या कडेला कुत्री मरून पडलेले असतात सडलेले असतात किडे पडलेले असतात ते आणून तुम्ही तुमच्या घरातल्या देवाऱ्यात ठेवता का हो बघा करून होईल काहीच्या नाही परंतु घरातील मंदिराच्या हजारो करोडोपटीनं आपलं मन मंदिर हे पवित्र आहे आणि ह्यामध्ये अशा नालायक निंदकांची घाण आणून तुम्ही ठेवता त्यांचा विचार करता त्यांचा विचार करून त्रास करून घेत असता तो निंदक तर निंदा करून निघून गेला परंतु तुम्ही वर्षानुवर्ष त्या त्रासामध्ये अडकून पडलाय आहे म्हणून माझी आपणच एक विनंती आहे हे रूपी किडे हे वळवळतच राहणार श्रीकृष्णाला सुद्धा शंभर शिवाय देणारा निंदक होता आत्ता तर कलियुग हो आहे कुठून कुठं आपण चाललो आहे विचार करायचा आपलं मानसिक स्वास्थ्य नीट राहिलं पाहिजे शारीरिक स्वास्थ्य नीट राहिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं निंदा माझी होत नाही का जरूर होते परंतु त्या निंदेला मी माझी शक्ती शक्ती समजतो मला सुद्धा निंदा कानावर घालणारे लोक आहेत पण मी त्यांना जे आता महत्त्व नाही देत मी पुढं पुढं चालतो पुढं पुढं चालतो कारण आपण एकटं जन्माला आलो आहे एकटं मरणार आहोत बरोबर घेऊन जाताना काहीतरी आपल्याला चांगलं घेऊन जायचं आहे घाणीच्या नादाला लागू नका कधीही आपण उकरीच्याकडेला बसत नाही रामकृष्ण परमहंस म्हणले की लोक निंदा करत आहेत याचा तुम्हाला त्रास होतो याचं कारण उकरीड्यात बसून अंगावरती घाण पडू नये अशी कल्पना तुम्ही करताय म्हणजे यांना तुम्ही सोडून द्या उत्तर देत असेल तर द्यानंतर सोडून द्या कारण यांचा जन्मच घाण पसरवण्यासाठी आहे हे निंदक असेच बोंबलत फिरणार असेच गावोगावी गल्लोगल्ली घराघरात तुमचं नाव बदनाम करत फिरणार परंतु तुमचं नाव बदनाम होत नाही यामुळे तुम्ही अधिकच उजेडात येता आणि या निंदकांची लायकी सर्वांना माहीत असते की हा असाच करतो प्रत्येकाची निंदा करत असतो त्यामुळं त्यांना कोणी विशेष महत्व देत नाही म्हणून सर्वात महत्वाचं टेक्निक आहे की विचारानं विचार मारता आला पाहिजे मनामध्ये एक विचारांचं वादळ निर्माण झालं पाहिजे पॉझिटिव्ह विचारांचं कितीही संकट येऊ दे संकट आली तर जे मोठे मोठे लोक होते त्यांचा विचार करा पहा छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रेमध्ये कैदे केलं होतं त्या ठिकाणी आपण असतो तर आपण घाबरून घाबरून मेलो असतो परंतु छत्रपती शिवाजीराजांनी तिथून सुटण्याची युक्ती शोधली म्हणजे हे मोठे लोक आपल्यामध्ये हा फरक असतो आपण केवळ निंदा करणं डोक्याला त्रास करून घेणं यात फसत असतो आत्ता जे पण मोठे लोक आहेत उद्योजक आहेत किंवा आता पहा की आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय शरदचंद्रजी पवार म्हणजे कोणा मी कुठल्या को पक्षाचा नाही फक्त मी जे चांगले गुण आहेत ते सांगतोय आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना कोणीही काही बोलू दे ते थंड डोक्याने ऐकून घेतात ठीक आहे त्यानंतर ते काय करत असतील तोष आहे त्यांचा परंतु ते थंड डोक्यानं ऐकून घेतात कधीही ते आरडून ओरडून भडकावं भाषण देत नाहीत रिलॅक्समध्ये दे भाषण देतात कारण त्यांना माहित आहे निंदक हे राहणारच प्रत्येकाला निंदक आहेत तसेच तुम्हालाही निंदक असतील आता तो निंदक सुधरणार आहे का अजिबात सुधरणार नाही सुधारण्यासाठी त्याचा जन्मच नाही आहे घाण पसरवण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे आता त्याचं काम तो प्रामाणिकपणे करतोय तुमचा जन्म जीवन बदलण्यासाठी आहे जीवन उच्च करण्यासाठी आहे मग त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण आहे का अजिबात नाहीये मुळीच लक्ष देऊ नका आयुष्यात पुढं पुढं चालत राहा पहिल्यांदा आपलं शारीरिक का आणि मानसिक आरोग्य जपा आमच्या इथं एक व्यक्ती आहे काका म्हणतो मी त्यांना जवळजवळ ऐंशी नव्वद किलो वजन आहे आणि ते गावभर सांगत सुटतात मी योगी आहे मी योगी आहे मी योग करतो मी योग साधना करतो त्याने मी एकदा एकच प्रश्न विचारला काका हे सांगणं बंद करा लोक मूर्ख नाहीत तुमचं वजन पाहूनच लोकांना कळतं की तुम्ही योगी आहे का काय आहे योग्याचं वजन कधी वाढलेलं नसतं त्यामुळं असे प्रवृत्ती असतात हे समाजात तुम्हाला भेटायला मिळणार तुमच्या घरात असतील ऑफिसमध्ये असतील अपार्टमेंट असतील ज्याचा कोणाचा आपला काही संबंध नाही आहे असे लोकसुद्धा आपली निंदा करायला येत असतात आता मी चॅनलवरती असतो कोण कुठल्या भागातला कोण कुठल्या भागातला त्याचा माझा काही संबंध नाही तरीही ते निंदा करत असतात परंतु मी हे मानून चाललोय की समाजामध्ये या प्रवृत्ती असणार दिवसही असणार रात्रही असणार सुखही असणार दुःखही असणार निंदा होणार स्तुती होणार हे होतच राहणार आता गुरु आपले सदैव बरोबर असतात सद म्हणजे काय म्हणजे ज्यावेळेला वेळेला एखादा आपल्या आयुष्यात चांगला किंवा वाईट प्रसंग घडतो त्यावेळेला पटकन आपल्या दुसऱ्या मनात आपल्या गुरूंचे विचार सुचतात जसे की आपला आता काहीतरी सत्कार झालाय आपलं काहीतरी नाव मोठं झालंय आणि आपल्याला अहंकार आलाय तेवढ्यात गुरुं गुरूंचा शब्द मनात सुचतो अहंकार करू नका ह्या सर्व गोष्टी क्षणाच्या आहेत म्हणजे गुरु बरोबर आहेत संकट आलंय तर गुरूंचा शब्द लगेच सुचतो अरे घाबरू नको ह्या गोष्टी जाणार हेही दिवस जाणार तर याचा अर्थ मग तुम्ही खरे शिष्य झाला गुरुंचे चोवीस तास जवळ बसला म्हणजे शिष्य नाही झाला गुरुंची वाक्य तुम्ही मनात ठसवली आणि प्रसंगाच्या वेळेला ही जर वाक्य बाहेर येऊ लागली तर तुम्ही गुरुचे खरे शिष्य झाला तर असो पहिल्यांदा विचाराने विचार मारायचे का मना एक मन पॉझिटिव्ह ठेवा एक मन निगेटिव्ह राहणारच आहे तरच तुमच्या जीवनात प्रगती होईल आता आता येत्या दसरा झाल्यानंतर जो रविवार येतोय मला वाटते त्यावेळेला कोणती तारीख आहे हे मला ॲक्च्युली माहीत नाही मी व्हिडिओमध्ये देतो ती तारीख या रविवारी आपण ध्यानयोग शिबिर घेणार आहे आता ध्यानयोग शिबिराला रजिस्ट्रेशन तुम्हाला अदोगर करायचं आहे तुमचा नाव गाव पत्ता मला कळवायचा आहे कळवल्यानंतर तुम्हाला एक फोन पे नंबर दिला जाईल त्यामध्ये तुम्ही तुमच्या फोन पे करून त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे जागा मर्यादित असल्यामुळं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि शिबिरामध्ये मला जे चांगलं द्यायचं असतं ते शंभर टक्के देण्याचा प्रयत्न कर करत असतो मी आता मी शिबिर घेतोय म्हणून जर कोणाच्या पोटामध्ये दुखत असेल तर त्याचं औषध माझ्याजवळ नाही शिबिरे मी घेतच राहणार महिन्याला चार, चार वेळेला पाच वेळेला दहा वेळेला जितक्या वेळेला आपल्या बॅच होतील तितक्या वेळेला घेत राहणार आणि शेवटी एकच सांगेन निंदकाचे घर असावे शेजारी निंदक असल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही निंदा जर झाली नाही हो तर अहंकार वाढत जाईल म्हणून हो दे निंदा झाली तर दुसरं मन स्ट्रॉंग ठेवा विचारानं विचार मारा विचारानं विचार मारा आयुष्य सुखी होईल कारण प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असतो जे, जे निंदा करतात त्यांच्या घरात काय चालले जाऊन पहा त्यांच्याविषयी गावातील लोक काय म्हणतात ते पहा त्यामुळं प्रत्येकाची निंदा होत असते निंदेला सोडून द्या आपलं ध्येय निश्चित करा ज्याचं ध्येय निश्चित नाही ना तो निंदेची काळजी करत बसतो किंवा तो, तो इतरांची निंदा करतो ज्याचं ध्येय निश्चित आहे त्याला थांबायला वे वेळ नाही आहे त्याचा वेळच नाही फालतू असा आपल्या सुद्धा फालतू वेळ वाया घालू नका त्याचबरोबर ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ पाहता पाहता लगेच लाईक करणं कधी विसरू नका जय आदिशक्ती